आवरलं स्वयंपाक आता मी हे डबा घेऊन जाते मळ्यामध्ये. हे मामांजी कुठे गेले काय माहिती कधीचे, कवा येतं काय माहिती. एक तर मळ्या जायला उशीर झालाय, बाया आल्या असं वाट पाहत असं मावली जी कुठे गेले. इकडे दिसा ना, इकडे दिसा ना. हे मामांजी कुठे जाऊन बसले काय माहिती, इथं आवरून झाले वावरामध्ये बाया आल्या असं. हां किती कामं पडले, हे मस्त माणूस निवंत जाऊन बसत कुठं पण. गावातली कामं उरकले सुनबाई करीन तक तक. आता ती माई वाट बघत असन, आता लई बोलायला बसली मला ती. बाई या जनावराला सुद्धा चारा पण नाही केलाय मामांजीनी, कुठं जाऊन बसले काय माहिती. एक तर मला मळ्या जायची घाई झाली आणि मामांजी असंच जाऊन बसत. काय मामांजी काय आले, कुठे गेले होते. अरे गावात गेलतो, गायच्या पुडी संपली होती. अहो मामांजी बाया आल्या असे वावऱ्यामध्ये. हा मला जायला उशीर झालाय मळ्यामध्ये. आता मग माझं बी तलपीचं काम आहे, दिवसभर एकदा गावातून आलो गायच्या पाहिली मग संध्याकाळपर्यंत बन बन राहत नाही, कामच करावं लागत मला. काय काम करायला लागत ते जनावर आहे का पहा. मी चालले आता डबा घेऊन त्यांचा. किती बाया लावल्यात. पाच बाया लावल्या आणि सहावी मी. आणि आता ते आहे ते करू लागतील थोडंफार मला काम. सगळे निवडून घ्या मग. हा स्वयंपाक करून ठेवला, जेवून घ्या. हा जेवतो जेवतो जेवतो. ते गुराय का पा थोडस. हा येऊ का. हा सुनबाई चले अवघडी गेली एकदाची किटकिट. चला दोन घास खाऊन घेऊन मग जनाराला चारा करू. आईला काय त्रास झाला यार. अरे लोकाकडून पैसे घ्यायला होते बैल घ्यायला, शेती रांडकी पडल म्हणलं. बैल घेतले कोणती, कोण बरं खिल्लारीच घेतले आणि कोणं काय केलं रातचेच गोठ्यातून काढून वाटतं सुटले असतील काच काय कुडत नाही. काय पोरांनी केलंय ही काय चालू होईना. ऊसाला पाणी द्यायचंय अवघडच यायचंय. आता रिपेअरवाला घेऊन यायला लागेल, त्याच्याशिवाय काही पाणी उसाला देताच येणार नाही मला. काय ते काम करता खरं इकडून. आज आईला काय सांगायचं तुला. काय झालं लाईट वाक्याला टेन्शन वाढलं. रे टेन्शन लाईट टेन्शन कशाने टेन्शन वाढलं. आणि राती माझे बैल चोरी गेले ना गोठ्यामधून गेले भाऊ. गोठ्यात ना बैल चोरी गेले. मग बरं खिल्लारी होते ते काही साधे नाही, 75,000 जोडवा होता तो. नाही मी बघितली होती बरं का तुझे बैल. बैल खरंच चांगले होते, ताटम बैल होते. कोण नेल बरं आता काय माहिती. अरे काल त्यांचा ऊस पाय नांगरला मी. अरे एक दिवसात 5 बिघे रान काढलं बैलांनी. नाही बैल खरंच चांगले होते. मग अरे बैल लई जोरात होते, आवडलं मी गावाचं पीठ मळून त्यांना घालायचो माहिती. गावात माणसं पण अशी आहेत ना, कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. अरे बाबा गावातलाच बुईफोड असेल तसे बैल जातील का. पिनो तू एक काम कर, आपण आपला सरपंच आहे का नाही. हा तू सरपंचाची गाठ घे बर. तू यातनं काहीतरी मार्ग काढल. काढील का. काढल म्हणजे काढावंच लागेल त्याला, उगच निवडून दिलाय का आपण. हा ते आहे बा. हा पण मग काय सांगू आईला, मला तर रडाय माणूस नाही राहिलं गंगाराम. एक तर बाय लोकाकडून पैसे घेयल होते. तू कर्ज काढूनच बैल बैल घेतली बाबा. मग आता कोणाचं काय मस्ती अख्त्यात बोलितो, कोणाचे बैल बोलितो, खरंय का नाही. खरंय गंगाराम. एवढी तकलीफ व्हायची ना, याच्या कमांग तुळा कमांग. आता प्रत्येकाचे काम चालू आहे. चालू आहे काही का नाही. मग कोणी कोणाला द्याय ना बैल. मग माठ वाक्यात आलं का मी बाजारात गेलो. बाजारात आहे ना एक व्यापारी होता, ते व्यापारी कते ना तो म्हणा हक्कून पाय बोलून पाय. व्यापारी आला महासंघ त्यांना बैल बिल झोपून दिले, बैल एकदम काफत निघाले. आणि बैल रातीतून चोरी गेले हो, एकच दिवस कालच परवा दिवशी आणले काल नांगरलं आणि राती गेले. पिनो मला एक सांग बरं, तुला कोणा संशय आहे का गावात. आईला गावातल्या एक जण आहे संशय, पण या बाय गाव घेवत नाव नाही ना घेवत भाऊ. हा ते पण खरं आहे रे. डायरेक्ट आपण कोणाचं नाव घेऊ शकत. कस काय घेतो खरं काय बैल. मला पण लय भारी वाटली होती. अरे पण मग साध्या मला बुमका झाली पिण्याचे बैल गेले म्हण. मग आता चोरीला गेलं म्हणलं गावात बोंब होणारच आहे. मग होणार का नाही. मग आता काय डोकं लाव मला हेच उम जाणार आहे. सांग बा तू अपारी आहे थोडा. बघ तू डोकं काय लावत बसू नकोस. हा सरपंचाकडे जा बर. सरपंचाच्या कानावर गोष्ट घाल. हा ते काहीतरी येतनं मार्ग काढतील आपला. काढतील का. काढलंच पाहिजे त्यांना. आईला नाही तर मग सरपंच करायचा अपमान.
कशाला अपमान करेल म्हणशील तो कुठं बांधेल होतेन कसे काय गेलेन काय केलं असे लई बाबा बोलणारे सरपंच पुढं पुढं नाही नाही तू सरळ जाऊन सांग जर ऐकलं नाही ना मला फोन कर पाहिजे तर मग आपण जाऊन बोलू चालेल काय उगच निवडून दिलाय का आपण त्याला अरे निवडून तर द्यायलाच आपण मग आपली कामं करणार नाही तर कोणाची कामं करणार आहे बर मी जातो जातो आता सरपंचाकडे डायरेक्ट जाऊ ना हा जातो आता बर पण बैल भेटले पाहिजे रे आईला अरे पिनू तू कोणाचं वाईट केलंयस का नाही बा शेवटी कष्ट करून तू बैल घेतलेस हा आहे का नाही पोटाला आपला तू खळगा पाडलास मग 2 रुपये साठवून ती बैल घेतली घेतली आणि तुझी बैल गेली चोरीला तू काय काळजी करू नको तू सरपंचाकडे जा ते जर काय नाही म्हणले ना तर मग मला बोलव आपण दोघं पोलीस स्टेशनला जाऊ ऐकलं का तुला एक माहितीये का काय तसं मी फेसबुकलाही टाकलं युट्यूबलाही टाकलं टाकलेस का अशा असे बैल गेली फोटो होता ना तुझ्याकडे हा मग कशाला टेन्शन घेतो बैल ए बाय पिण्या कष्टाळू पिण्याना कोणाक भीक नव्हतं मागेल मग गरीबाचेच बैल त्यानं चोरले जो चोरील तो लय पोटभर खाईल का कशाचा पोटभर खाईल आणि तुला सांगतो मा एक असा शब्द आहे ना माझे बैल पुन्हा भेटणारच असं मा डोक्यात आहे बरं का भेटणार म्हणजे भेटणार मी सांगतो तुला हा तुझ्या आईला बैल आहे ती तू रात्र दिवस कष्ट करून ती बैल खरेदी केलीस हा मग ती बैल कसे जातील तुझी येऊ का मग हा ये तू सरपंचाकडे जातो जा जा चालेल हे बिचाऱ्याची बैल चोरीला गेली कुणाला काय मिळणार आहे हे जे बैल चोरून नाही नाही सरपंचाने पण ह्याचं आहे ना दखल घेतली पाहिजे सरपंचाने पण वेळेवर त्याची बैल शोधली पाहिजेत नाही जर शोधली मला येईल त्याचा फोन स्वतः मी पोलीस स्टेशनला जाईन त्याच्यासाठी पण त्याचे बैल आहेत ना शोधूनच काढीन मी सुनबाईनं काम सांगितलं ते नाही केलं तर आपल्याला वेळेवर काय याची भाकरी थोडा थोडा चारा टाकी यांना भाकरी खायापुरतं तर काम केलं पाहिजे खा रे चाल पिण्या कस काय आला गाडी इकडे काय काम असेल भूतीच पिण्यात दिसतोय सरपंच कोण गेले घराला तर कडी लावेल आता रे बा इकडं वावरात हा इकडं गायन का दिसते आहे बर बर इकडं चारा घालते काय काय नाही काय हो सरपंच काय बिरू राम 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 काय लय येणं केलं मला अहो येणं केलं म्हणजे राती बैल चोरी गेली काय बोलतो अहो काय चावला त्या म्हणजे काय खो मी खोट तुमच्या का येईल का मग बैल बैल परवाच्या दिवशी घेतले काल ऊस नांगरला आणि आज रातीतून चोरी गेले अरे लक्ष द्यायचं ना मूर्खा अहो आता ते मज गोठ्यात होते आता आपल्या तिकडे कवा चोऱ्या वळले का पहिले नाही चोरे झाले बरं का पण लक्ष द्यायचं किती मोले मागायची बैल आणली होती राव अहो 70-75 हजाराचे बैल होते ते एक तर तू गरीब माणूस हा ना मी लोकांकडून एका सावकाराकडून पैसे घ्यायला होते माहिती का अरे सावकाराकडून पैसे कायला घ्यायचे बाबा अहो मग प्रत्येक टायमाला याचे मांग तुमचे मांग फलण्याचे मांग बिस्तण्याचे मांग ते नाही ना पटत मागण्यापेक्षा तुला वाटलं चला स्वतःचेच घ्यावा असं वाटलं दोन पैसे कर्ज होईन पण स्वतःची वस्तू स्वतःला काम येईल होईल बर बैलांचा कलर कसा होता रे ढवळे होते खिल्लारी खिल्लारी ढवळे 75 हजार रोख दिली तिकतो त्यांना रोख म्हणजे काय व्यापारी लोक थांबत्या का पैशाला असं का हा शिंग कसे होते त्यांचे शिंग असे होते असे पुढे होते का हा असे दोन्ही तसेच होते सारखा जोड सफेद कलर हा एकला पोहचन एक दाखवायचा असे होते पंढरपुरी बैल म्हणणं हो पंढरपूर पंढरपूरला जसे चालते तसे हा बरोबर कुठं बांधले देतो ती बैल अहो बैल आहे ना काय झालं संध्याकाळी ना बैल गोठ्यातच बांधत्या का नाही बरोबर मग त्यांना घास पाणी सगळं ऊस तोडून घातला अहो 10 वाजता चांगलं मी चारा घातला त्यांना तो संशय विंशय कोणावर आईला संशय असा आहे बर कोणाला घेते संशय असं आहे ना समजा तो कोणी ब तो संघ दुश्मनी कोणाची काही भांडणं बिणणं झालेली पहिले अहो पण नाव गाव घेवल पण नाव नाही ना घ्यावायचं असं होईल हा बा अचानक नाव घेतले उलट ते गळ्यात येईल उलटा चोर कोतवाल कोर डाटे असं असतं होईल का नाही होईन ना असं होईन ना बाबा मग त्याच्यापेक्षा नाव कस काय घ्या
अ सरपंच बोलणार आहे ओपिनियन अहो माझे तेवढे गरिबाचे बैल द्या ना शोधून हो अरे लागन शोध रडू नको तू इकडे बर तू खाली पाय खाली बस अहो रडू नको मग अरे बाबा एवढं मोठं नुकसान झालं तर माणसाला आहे ना साधी गायच्या पुढे हरली किंवा 10 रुपये हरले तर माणसाला तळतळ वाटते का नाही आता तो 75,000 नुकसान झालं मला लय वाईट वाटू राहिलं रे हा ना पण आता चोर कोण आहे कसं शोधावा काय करावा आता आहे ना तुम्ही सांगा ना याच्या उपाय याच्यावर पर्याय एकच आहे भाऊ काय पहिलं मोबाईलवर किंवा त्याचे फोटो बिटो आहेत का तुझे टाकले सगळे फोटो मोबाईलवर टाकले पुन्हा फेसबुकलाही टाकले युट्यूबलाही टाकले ना पण मग त्या टाकले म्हणजे काय आम्ही सोपे का लगेच टाकले आमच्या कार्टेने टाकले ना मग सापडते काळजी करू नको तू फक्त धीर धरावं लागत थोडा माणसाला पण माणसाला काय चुरचूर वाटत रे अव धीर काच आण पाणी गोड लागा ना अरे पण आता सुनबाई बी नाही बरं का तुला चहा बिया केला असता नाही नाही चहाच नाही मला काही मला पहिलं बाईलांच तेवढं पाहून द्या बा तू फेसबुकला टाकलेलं आहे ना युट्यूबला टाकलं की सगळीकडे टाकलं सगळी काय हा मग काहीच काळजी करू नको तू तुपले बैल संध्याकाळपर्यंत भेटणार हा सरपंचाचा शब्द आहे तुला हा का हो 100% हा बाईला तुम्ही धारजिनी झाली तर लय गोंड होईल धारजिनी अरे निवडणुकीच्या वेळेस तू मला इतकं सहकार्य केलं करतोच ना रात्रंदिवस तुम्ही माझ्यासाठी पळाता बिगर अन्न पाण्याचं हिंडाता आणि तुझं काम नाही यायचं मग कोणाचं काम यायचं बरोबर बरोबर आहे की तू काळजीच करू नको मनात दुःख रडून कडून काही नसतं ना रडून गागून फक्त भेटले पाहिजे भाऊ माय आता हे लोकांच्या घरी दरोडे पडतात मरणाची डाग दागिने जातात आणि काय होतं पोलीस स्टेशनला केस दिली ती 2-2, 4-4 वर्ष चालती म्हणून का त्यांची एका चुकीमुळं हा शेफ्टी नाही ठेवली ना त्यांनी जसं आता तू म्हणला नाही की मला कम्या सगळ्या मोबाईल मध्ये पाठवलेले पाठवले पण आता माझ्याकडे मोठा मोबाईल नाही रे नाही तर मला बी आला असत तुम्हाला तुमचे नातवंड आले घरी त्यांच्या फोन मध्ये पहा असं का त्यांच्या फोन मध्ये असेल मग ते शाळेला गेलेले येतीलच ना 12-1 वाजतो तो जेवून निघायचे ना अहो आला फोन आला पिण्या फोन आला थांब हॅलो कोण गंगाराम काय म्हणते काय चावळत नक्की अरे पिणे आनंदाची गोष्ट काय झालं आनंदाची गोष्ट झाली आनंदाची गोष्ट काय मी हातात हात तोय बैल सापडी कुठे पोलीस स्टेशनला आता गंगारामनी फोन केला हो मग चला ना नाही थांब ना आता या आनंदाच्या भरात जाऊ आपण बरं का त्यातली गोष्ट सांगायची सरलो ना काय हो ते काय झालं जे 2 सण सापडले ना त्यातले धडकून मेलं म्हणे मेलं हा आणि एक पोलिसांनी ना जेलमध्ये टाकलंय बर बर चला ना मग हा चल मग पोलिसांना चहा पाणी मी करतो भाऊ हा चाल गेले चालेल यायचं आता आनंदात रडायची बिडायची नाही नाही आता तर मी लाईक खुश झालो चल चल चला चला